फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। कसे आहे तुम्ही सगळे? मजेत ना? मी पण मजेत। तर आज खूप दिवसांनी पाऊस थांबला आहे, पावसाचं आभाळ तर दिसत आहे, बघू शकता तुम्ही। पावसाचं आभाळ तर दिसत आहे पण सांगता येत नाही, येऊ शकते बादल तर वाटत तसं आहे। तर तुम्ही बघू शकता आपण चिल्ला चिल्ला झाला आहे। इकडे एक सायकल पण आहे, हे बघा पूर्ण हिरवं हिरवं झालं आहे। तिथपर्यंत मला दाखवते, पूर्ण पावसामुळे हिरवं हिरवं झालं आहे। हे बघा इथून तिथपर्यंत पूर्ण हिरवं हिरवं झालं आहे पावसामुळे। आमच्याकडे कंटिन्यू पाऊस आहे 8-10 दिवसापासून। तुम्ही पण सांगा तुमच्याकडे पाऊस आहे की नाही, कमेंटमध्ये जरूर सांगा। आज अचानकच पाऊस थांबला आहे, इतका पाऊस होता 8-10 दिवसापासून, पूर्ण सगळीकडे कुठे जाता येत नव्हतं आणि येता येत नव्हतं। भांडे पण व्हायचे आहे, हे बघा माझे भांडे पण व्हायचे आहे, भांडे पण तसेच पडून आहे। आता मी मुलांना तयारी करून स्कूलमध्ये पाठवला, टिफिन वगैरे दिला आहे। तर आज मी तुम्हाला थोडंसं आता माझं गार्डन पण दाखवते। छोटंसं आहे घरचं गार्डन, हे बघा या कुंडीमध्ये हा वेल आहे, हे बघा हा कृष्ण कमळचा वेल आहे। आणि एक इथे छोटंसं प्लांट आहे कडीपत्त्याचं, आणि इथे बघा हे तुळशीचं झाड आहे। एक मोठं झाड आहे तुळशीचं आणि छोटं पण आहे, छोटंवालं चांगलं हिरवं हिरवं आहे। त्याच्यानंतर बघा इकडे एक मोगऱ्याचं पण आहे, इथे ते पण छोटंसंच आहे। इकडे एक बघा हे अबोलीचं आहे, ते आता चांगलं हिरवं पडलं आहे पावसामुळे, उन्हाळ्यामध्ये पूर्ण सुकून सुकून गेलं होतं। हे बघा हे छोटंसं आता ह्याचं पण आहे पपिताचं, ते पण चांगलं आता हिरवं पडलं आहे। आणखी एक प्लांट आहे तुळशीमध्ये, माझ्या आई खूप तुळशी लावते, आईला खूप आवडते तुळशी लावणं। आणि त्याचे बी पडले तर निघतातच पण इकडे तिकडे। मग हे बघा मोठं झाड, हे झाड अशोकाचं आहे, माझं झाड बघा खूप मोठं झालं आहे, आणलं तेव्हा छोटंच होतं। हे माझ्या हजबंडने आणलं आहे। आणि हे बघा आणखी एक मोठं आहे निंबाचं झाड, निंब पण लागून आहे त्याला छोटे छोटे। हे बघा एक निंब मी, हे बघा इथे निंबाचं झाड पण आहे, एक निंबू मी तुम्हाला तोडून पण दाखवणार। हे बघा एक निंबू मी तुम्हाला तोडून दाखवते, ते छोटं निंबू आहे। हे बघा निंबू मस्त हिरव हिरव आहे ना, उन्हाळ्यामध्ये खूप लागले होते, आता कमी झाले आहे, बाहेर आला आहे थोडा थोडा निंबाला, तर आता निघतील हिवाळ्यामध्ये। हे बघा आता आम्हाला लागले ना घरी जेवण वगैरे करायसाठी निंबू, मटण वगैरे असलं तर हे तोडतात इथून माझे हजबंड, आम्ही घरूनच तोडतो। आणि पाहुणे वगैरे आले तरी पण आम्ही घरून तोडतो लिंबू, पाहुणे वगैरे आले तर सरबत बनवासाठी आम्ही बाजारातून वगैरे पटकन इथून 2-3 लिंबू तोडतो आणि सरबत बनवून टाकते। त्याच्यानंतर बघा इथे हा वेल आहे मोठ्या पानाचा, तो आईने लावला होता, माहिती नाही कशाचा वेल आहे, आईला माहिती आहे। आणखी वरती बघा एक कन्नेराचं झाड आहे, व्हाईटवाला कन्नेर आहे। त्याच्यानंतर इकडे हे बघा हा कलरवाला धोका आहे, तो पण आईने आणला होता कुठून तरी, म्हणजे आईच्या फ्रेंडकडून आणला होता, म्हणजे की माझ्या सासूने। हे बघा हे जास्वंदाचं झाड आहे, कोणतं जास्वंद आहे माहिती नाही, फुल आलं नाही अजूनपर्यंत, याला लावलं तेव्हापासून, आता एवढं मोठं झालं आहे, लावलं तेव्हा खूप छोटं होतं। आणखी हे बघा बॉटलमध्ये मनी प्लांट आहे, हा मीच लावला होता,
आता उन्हाळ्यामध्ये पूर्ण सुकून सुकून गेला होता, आता थोडासा हिरवा पडला आहे. आणखी इकडे बघा, हे पण आहे मोठ्या लंब्या पाण्याचं, याला पिंक वाले फुलं येतात. याला खूप छान वाटते हे पण झाड. आणि त्याच्या खाली आणखी मनी प्लांटचं पण आहे. आता मस्त हिरवं पडलं आहे, उन्हाळ्यामध्ये हे पण वाळून गेलं होतं. आणि हे बघा, हे गुदमळाचं आहे, पिंकवालाच आहे, लाईट पिंक. याचे पत्ते वगैरे कामी येतात, शुगरवाले लोक खातात. 2 की 3 पत्ते खाल्ले तर शुगर कमी राहते, म्हणजे शुगरवाल्यांची तब्येत छान राहते. आणखी एक इथे हे आहे जास्तवंत मोठावाला, बघू शकता तुम्ही, मोठावाला जास्वंत आहे. याला पिवळं फुलाचं आहे जास्वंत आहे, याला पिवळं फुल येते. आणखी त्याच्यानंतर बघा इकडे हे आहे घोरीचं झाड, याला पण छोटे छोटे फुलं येतात. आणि हे बघा, हे मनी प्लांटचं आहे, हे पण उन्हाळ्यामध्ये पूर्ण वाळून गेलं होतं. आता बघा त्याच्या इकडे छोटंसं प्लांट आणखी निघालं आहे, आता ते होणार मोठं. हे गुलाबाचं पण पूर्ण सुकून गेलं आहे, ह्याला रेडवाला गुलाब आहे. हे बघा, उन्हाळ्यामध्ये पूर्ण सुकून गेलं होतं, आता पावसामुळे थोडंसं हिरवं पडलं. हेलो फ्रेंड, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर जरूर करा. व्हिडिओ इथंच थांबूया.